सदाशिव समारभ्याम शंकराचार्य मध्यमा अस्मद आचार्य पर्यंता वंदे गुरु परंपराम। प्रथम वज्रासनात बसा, हाताची ज्ञानमुद्रा गुडघ्यांवरती ठेवा, पाठ पूर्णपणे सरळ करा। आता श्वास घेऊन श्वास सोडताना 5 वेळा ओंकाराचा उच्चार करायचा आहे। श्वास घ्या, हाताचा नमस्कार करा, अंगठे छातीच्या हाडाला लावून घ्या आणि पूर्णपणे हाताचे पंजे प्रत्येक बोट एकमेकाला चिकटेल असं बघा, कोपरावरती उचलून घ्या। आता प्रार्थना म्हणायची आहे। योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतंजलिं। हरि ओं। ओं सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। किञ्चित् मान खाली घालून पतंजलि मम नमस्कार करा। श्वास घेत घेत हात वचचिंत आणून घ्या। हाताचे अंगठे हनवटी नाक कपाळ यांना स्पर्श करत करत वरच्या दिशेने ताणून घ्या। आता नमन मुद्रा करायची, आपल्याला 3 आवर्तनं करणार आहोत आपण। श्वास घ्या, श्वास सोडत सोडत चिन अवे फ्रॉम द चेस्ट करत करत समोर वाका, हात समोरच्या दिशेने ताणून घ्या, जमिनीवर टेकवा, कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा। आता श्वास घेत घेत वर या, श्वास सोडत सोडत हात दोन्ही बाजूला टेकवून घ्या आणि मागे वाका, टाळू जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा। श्वास घेत घेत वरती या, हात वरती ताणून घ्या, श्वास सोडत पुढे वाका, चिन अवे फ्रॉम द चेस्ट, हात जमिनीवर टेकवा, कपाळ जमिनीवर टेकवा। श्वास घेत घेत हात वरती घेऊन जा, श्वास सोडत दोन्ही हात दोन बाजूला ठेवा आणि मागे वाका, टाळू टेकायचा प्रयत्न करा।
श्वास घेत घेत वर या, श्वास सोडत समोर चिन अवे फ्रॉम द चेस्ट, हात पसरून घ्या, पोटात मध्ये सक करून घ्या, कपाळ टेकवा, श्वास घेत घेत वरती या, श्वास सोडत मागे, गुडघे चिकटवलेले ठेवा, टाळू टेकवायचा प्रयत्न करा, श्वास घेत घेत वर या, हात वरच्या दिशेने ताणून घ्या, श्वास सोडत सोडत परत एकदा श्वासाला दिशा दाखवत कपाळ, नाक, हनुवटी आणा हात खाली. आता आपण नाडी शोधन प्राणायाम करणार आहोत. त्यासाठी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सुखासनात बसा. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि उजव्या हाताची दोन बोटं नाकाच्या वरच्या बाजूला ठेवून घ्या. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी कंट्रोल करा, उरलेल्या दोन बोटांनी डावी नाकपुडी कंट्रोल करा. प्रथम उजवी नाकपुडी बंद करा, डावीकडून श्वास सोडा. जेवढा जास्ती श्वास सोडता येईल तेवढा नाकातून सोडून द्या. डावीकडून श्वास घ्या, छाती भरून श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करा, उजवीकडून श्वास सोडा. आता उजवीकडून श्वास घ्या, उजवी बाजू बंद करून डावीकडून श्वास सोडा. डावीकडून श्वास घ्या, डावी बंद करून उजवीकडून श्वास सोडा. उजवीकडून घ्या, उजवी बंद करा, डावीकडून श्वास सोडा. डावीकडून श्वास घ्या, डावी बंद करा, उजवीकडून श्वास सोडा. उजवीकडून श्वास घ्या, उजवी बंद करून डावीकडून श्वास सोडा. डावीकडून श्वास घ्या, डावी बंद करा, उजवीकडून श्वास सोडा. उजवीकडून श्वास घ्या, आणा हात खाली, रिलॅक्स. आता आपल्याला उभं राहून काही आसनं करायची आहेत, त्यासाठी उभं राहा. प्रथम ताडासन, दोन्ही पावलं एकमेकांना, पायाचे अंगठे टाचा चिकटवून घ्या, बोटं मोकळी करून घ्या, पाय पुढच्या बाजूला ताणून घ्या, गुडघे ताणून घ्या, बटक सावळून घ्या, पोट आतमध्ये सक करा, छाती उचला, पाठ पूर्णपणे सरळ करा, मान सरळ, समोर बघा, दोन्ही हात रिलॅक्स ठेवा. डोळे बंद करून बघा आता की आपल्या शरीराचं वजन गुडघ्यांवर पडत नाही. आता अशी जाणीव करा की आपलं वजन दोन्ही पावलांवरती समप्रमाणात पडतंय. खांदे रिलॅक्स करा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, रिलॅक्स. आता आपल्याला पार्श्वकोनासन करायचं आहे, त्यासाठी म्हणून दोन्ही पावलांमध्ये 3 ते 3.5 फुटाचं अंतर घ्या. डावं पाऊल उजवीकडे टाचेतून वळवा,
उजवं पाऊल टाचेतून 90° उजवीकडे वळवा. दोन्ही पावलांची बोट मोकळी करून घ्या. आर्च बघा. दोन्ही पायांच्या गुडघ्याच्या वाट्या वरच्या दिशेने ताणून घ्या. आता हळूहळू उजवा पाय गुडघ्यात वाकवत जा, जेणेकरून उजव्या पायाची पोटरी आणि मांडी याच्यात 90° कोन होईल. मांडी जमिनीला समांतर होईल. उजवं पाऊल दाबून घ्या आणि हळूहळू श्वास घेत घेत हात खांद्याच्या रेषेत आणा. श्वास घ्या, श्वास सोडत उजवीकडे वाका. उजवा हात मांडीवर ठेवा, डावा हात डोक्यावरून सरळ करा, जेणेकरून पाय आणि हात एका रेषेमध्ये येतील. एक, दोन, तीन, चार, पाच. आता उजवा हात उजव्या पावलाच्या मागे ठेवा. डोक्यावरचा हात ताणून घ्या, जेणेकरून पाठीचा कणा पूर्णपणे ताणला जाईल. हाताखालून वर बघा. उजवा गुडघा टाचेच्या पुढे येऊन देऊ नका. 6, 7, 8, 9, 10. हात खाली आणा, वर या. आता आपल्याला दुसऱ्या बाजूनी पार्श्वकोनासन करायचं आहे. त्यासाठी दोन्ही पावलांमध्ये 3 ते 3.5 फुटाचं अंतर ठेवा. उजवा पाऊल डावीकडे वळवा. डावं पाऊल डावीकडे 90° वळवा. दोन्ही पायांची बोटं मोकळी करून घ्या. पायाची आर्च बघा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवत असं बघा की जेणेकरून डाव्या पायाची पोटरी आणि मांडी काटकोन करतील. डावी मांडी जमिनीला समांतर असेल. समोर बघा. श्वास घेत घेत हात खांद्याच्या रेषेत घेऊन या. श्वास घ्या. श्वास सोडताना दोन्ही हात खांद्यातून आणखीन ताणून घ्या. श्वास घ्या. श्वास सोडत डावीकडे वाका. डावा हात मांडीवर ठेवा. उजवा हात डोक्यावरून ताणून घ्या. असं बघा की पाय आणि हात एका रेषेमध्ये येतील. 1, 2, 3, 4, 5. आता हळूहळू डावा हात खाली आणा. हाताचा पंजा डाव्या पावलाच्या मागे टेकवा. पाठीचा कणा पूर्णपणे वरच्या दिशेने ताणून घ्या. उजवा गुडघा टाचेच्या पुढे जाऊन देऊ नका. हाताखालून मान वळवा, वर बघा. उजवा हात खांद्यातून ताणून घ्या. 6, 7, 8, 9, 10. आणा हात खाली, सरळ व्हा. परत ताडासनामध्ये उभं राहा. आता आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे आहेत. प्रथम पावलं खांद्याच्या रेषेत आणा. हातांचा नमस्कार करा. श्वास घेत घेत हात वरच्या दिशेने ताणत मागे वाकून घ्या. 1. श्वास सोडत सोडत हात खाली आणा. दोन्ही हात पावलांच्या दोन्ही बाजूला ठेवा. 2. श्वास घेत डावा पाय मागे, मान वरती. 3. श्वास रोखा. शरीर पूर्णपणे एका रेषेमध्ये आणा. 4. गुडघे टेकवा, कपाळ टेकवा. 5. तळवे दाबत वर या, वर बघा. 6. हाताचे पंजे जमिनीवर दाबत कोपरं पूर्णपणे ताट करत कपाळ जमिनीच्या दिशेने आणा. टाचा पूर्णपणे जमीन टेकवून घ्या. 7. डावा पाय पुढे आणा, वर बघा. 8. मागचा पाय पुढे, श्वास सोडा, कपाळ गुडघ्याच्या दिशेने आणा. 9.
यावरती हाताचा नमस्कार 10. आता श्वास घेत घेत 1 मागे वाका, 2 श्वास सोडत खाली या, 3 डाबा पाय मागे, श्वास घेत घेत वर बघा, 4 दोन्ही पाय मागे, श्वास रोखा, 5 श्वास सोडा, 6 श्वास घ्या, कोपर सरळ वर बघा, 7 पंजे दाबत मागे या, कपाळ जमिनीकडे घेऊन जा, श्वास रोखा, 8 डावा पाय पुढे, श्वास रोखा, श्वास सोडा, 9 10 श्वास घ्या, 1 मागे वाका, 2 उत्तानासनात या, 3 अश्वसंचलनासन, 4 पूर्णपणे शरीर एका रेषेमध्ये, 5 विश्रांती, 6 भुजंगासन, 7 अधोमुख श्वानासन, 8 अश्वसंचलनासन, 9 उत्तानासन, 10 सरळ व्हा, मागे वाका, 1 श्वास सोडत पुढे वाका, 2 श्वास घेत डावा पाय मागे घेऊन जा, 3 श्वास रोखा, 4 श्वास सोडा, 5 श्वास घ्या, 6 वर बघा, 7 श्वास रोखा, 8 वर बघा, 9 श्वास सोडा, कपाळ गुढेच्या दिशेने आणा, 10 सरळ व्हा, 1 जमेल तेवढं मागे वाका, श्वास सोडत सोडत हात खाली आणा, 2 श्वास घेत डावा पाय मागे, 3 श्वास रोखा, 4 श्वास सोडा, कपाळ टेकवा, 5 श्वास घ्या वर बघा, 6 श्वास रोखा, 7 श्वास रोखा वर बघा, 8 श्वास सोडा, 9 वर या, 10 1 मागे वाका, 2 उत्तानासनात पुढे वाका, 3 अश्वसंचलनासन, 4 पाठ पायाच्या रेषेत आणा, 5 विश्रांती, 6 भुजंगासन, 7 अधोमुख श्वानासन, 8 अश्वसंचलनासन, 9 उत्तानासन, 10 सरळ व्हा. आता आपल्याला मकरासन करायचं आहे, त्यासाठी गुडघ्यांवरती वज्रासनात बसा, दोन्ही पाय मागे घेऊन जा, जमिनीवर झोपा, हाताची घडी करा, पावलं मागे वळवा आणि कपाळ दोन्ही हातांवरती रिलॅक्स करा किंवा कान टेकवा, शरीर पूर्णपणे रिलॅक्स करून घ्या, पाय बटक्स पाठ रिलॅक्स करा,
आता यावरती परत आपल्याला दंडासनामध्ये बसून काही आसनं करायची आहेत, त्यासाठी दंडासनामध्ये बसा, पाय ताणून घ्या पुढच्या बाजूला. आता आपल्याला अर्धबद्ध पद्म पश्चिमोत्तानासन करायचं आहे. त्यासाठी उजवं पाऊल डाव्या मांडीवरती आणा, डावं पाऊल सरळ करा, उजवा गुडघा खाली दाबून घ्या, श्वास घेत घेत हात वरच्या दिशेने ताणा, श्वास घ्या, श्वास सोडत समोर वाका, चिन अवे फ्रॉम द चेस्ट करा, डावं पाऊल थोडस बाहेरच्या बाजूनी वळवून घ्या, कोपरं वाकवून घ्या, म्हणजे उजव्या पायाची टाच बेंबीवर दाबली जाईल. श्वास घ्या, हनुवटी गुडघ्याच्या रेषेमध्ये आणून घ्या, एक दोन तीन चार पाच, उजवा गुडघा आणखीन खाली दाबून घ्या आणि हनुवटी डाव्या गुडघ्यावर टेकवून घ्या, सहा सात आठ नऊ दहा, हळूहळू वर या. आता उजवा पाय लांब करा, डावं पाऊल उजव्या मांडीवरती ठेवा, डावा गुडघा खाली दाबून घ्या, उजवं पाऊल सरळ करून घ्या, श्वास घेत घेत हात वर ताणून घ्या, श्वास घ्या, श्वास सोडत समोर वाका, उजवं पाऊल दोन्ही हातांनी पकडून बाहेरच्या बाजूने वळवून घ्या, श्वास सोडत चिन अवे फ्रॉम द चेस्ट करत हनुवटी गुडघ्याच्या रेषेत आणा, डावी टाच बेंबीवर दाबून ठेवा, एक दोन तीन चार पाच, उजवा गुडघा ताणून घ्या, हनवटी आणखीन गुडघ्याच्या रेषेत आणा, हनवटी गुडघ्यावरती टेकवून घ्या, सहा सात आठ नऊ दहा, हळूहळू वर या, डावा पाय लांब करून घ्या. आता आपल्याला त्र्यंगमुखैक पाद पश्चिमोत्तानासन करायचं आहे, म्हणून उजवं पाऊल बाहेरच्या बाजूनी वळवा, डावा पाय सरळ करा, डावं पाऊल सरळ करा, श्वास घेत घेत हात वरच्या दिशेने ताणून घ्या, श्वास घ्या, श्वास सोडत सोडत चिन अवे फ्रॉम द चेस्ट करत डावं पाऊल दोन्ही हातांमध्ये पकडा आणि बाहेरच्या बाजूनी वळवा, शरीर डावीकडे झुकेल, तोल सांभाळा, श्वास सोडत सोडत हनुवटी गुडघ्याच्या रेषेत आणा, एक दोन तीन चार पाच, हनुवटी आणखीन खाली येईल असं बघा, गुडघ्यावरती टेकवून घ्या, सहा सात आठ नऊ दहा, वर या, उजवा पाय सरळ करून घ्या. आता डावं पाऊल बाहेरच्या बाजूने वळवा, दोन्ही गुडघे जवळ आणा, आता श्वास घेत घेत हात वरच्या दिशेने ताणून घ्या, श्वास घ्या, हात वरती आणखीन ताणून घ्या, श्वास सोडत सोडत समोर वाका, दोन्ही हातांनी उजवं पाऊल बाहेरच्या बाजूनी वळवून घ्या, उजव्या बाजूला शरीराचा तोल जाईल तो सांभाळा, श्वास घ्या, श्वास सोडत हनुवटी गुडघ्याच्या दिशेने जाऊ देत, एक दोन तीन चार पाच,
आता गुडघ्यावरती हनवडी टेकण्याचा प्रयत्न करा. 6, 7, 8, 9, 10 हळूहळू वर या. डावा पाय लांब करून घ्या. आता आपल्याला क्रौंचासन करायचंय. त्यासाठी परत एकदा उजवं पाऊल बाहेरच्या बाजूनी वळवून घ्या. उजवा गुडघा डाव्या गुडघ्याच्या जवळ आणा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवून डावं पाऊल दोन्ही हातात पकडून घ्या. हळूहळू डावा गुडघा ताणत वरच्या बाजूला पाय घेऊन जा. आपण क्रौंचासन करतो आहोत. 1, 2, 3, 4, 5 पाठ पूर्णपणे सरळ करा. आता पाय आणखीन शरीराच्या जवळ आणता येतोय का बघा. 6, 7, 8, 9, 10 डावा पाय खाली आणा. उजवा पाय लांब करून घ्या. आता डावं पाऊल बाहेरच्या बाजूने वळवून घ्या. गुडघे जवळ आणा. उजवा गुडघा वाकवत उजवं पाऊल हातामध्ये पकडा. हळूहळू गुडघा ताणून घ्या. पाय पूर्णपणे सरळ करा. 1, 2, 3, 4, 5 पाठ पूर्णपणे सरळ करा. पाय आणखीन शरीराच्या जवळ आणा. 6, 7, 8, 9, 10 हळूहळू उजवा पाय खाली आणा. डावा पाय सरळ करून घ्या. आता आपल्याला पश्चिमोत्तानासन करायचंय. त्यासाठी दोन्ही पावलं सरळ उभी ठेवा. बोट शरीराच्या बाजूला ताणून घ्या. टाचा समोर ताणा. गुडघे खाली दाबून घ्या. दंडासनात बसा. आता श्वास घेत घेत हात वरती घेऊन जा. हात खांद्यातून आणखीन ताणून घ्या वरच्या दिशेने. श्वास घ्या. श्वास सोडत सोडत समोर वाका. दोन्ही हातांनी दोन्ही पावलं बाहेरच्या बाजूने पकडून घ्या. दोन्ही हातांनी पावलं पकडून घ्या आणि वळवून घ्या बाहेरच्या बाजूने. थोडेसे बटक्स मोकळे करून घ्या म्हणजे आणखीन हनवटीक पुढे घेऊन जाता येईल. 1, 2, 3, 4, 5 दोन्ही हातांचा क्रॉस करा. दोन्ही पावलं बाहेरच्या बाजूनी वळवून घ्या आणि दोन्ही हाताच्या मधून डोकं खाली घेऊन जा. दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये हनवटी घेऊन जा. 6, 7, 8, 9, 10 हळूहळू वर या. आता हात सोडा. आता आपल्याला परिघासन करायचंय. त्यासाठी गुडघ्यांवर बसा. त्यासाठी म्हणून डावा गुडघा जमिनीवरच ठेवा. सरळ उभा ठेवा. उजवं पाऊल उजवीकडे लांबवा. बोटं उजव्या दिशेने करा. डाव्या हाताने कंबर धरा आणि आता श्वास घेऊन श्वास सोडताना उजवा हात उताणा ठेवून उजव्या गुडघ्यापासून खाली घोट्यापर्यंत या. मान वळवत जा वरच्या बाजूने. उजवीकडे वाका. हाताचा पंजा उजव्या घोट्यापर्यंत येऊ देत. मान वळवत जा. आता कंबर मागे ढकला आणि मग डावा हात तिथून वरती काढा. डावा हात डोक्यावरून ताणा. टाळी वाजवा. दोन्ही हातांमधून वर बघायचा प्रयत्न करा. 1, 2, 3, 4
5, आणा हात वरतून परत जागेवरती, यावरती। आता आपल्याला दुसऱ्या बाजूने परिघासन करायचं आहे, त्यासाठी म्हणून उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवा, डावं पाऊल डावीकडे वळवा, अंगठा पायाच्या रेषेत ठेवा, कंबरेवरती हात ठेवा, कंबर मागे ढकला, छाती उचलून घ्या। आता डावा हात गुडघ्यावरती उताना ठेवा आणि श्वास घ्या। श्वास सोडत मान वरच्या बाजूनी वळवत डावा हात हळूहळू पायावरून खाली आणा, तळहात घोट्यापर्यंत आणा। डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्यावर आहे, मान वळवा, उजवी कंबर मागे वळवा आणि मग उजवा हात वरून आणा। आता दोन्ही हाताची टाळी वाजवा आणि मग दोन्ही हातांमधून वर बघा। 1, 2, 3, 4, 5, आणा हात परत सरळ जागेवरती, यावरती। आता आपल्याला पोटावर झोपून काही आसनं करायची आहेत, त्यासाठी म्हणून पोटावर झोपा। प्रथम शलभासन, पावलं ताणून घ्या, पायाचे अंगठे जमिनीवर टेकवा, पाय जवळ ठेवायचा प्रयत्न करा, दोन्ही हात दोन बाजूला उताने ठेवा, हनुवटी टेकवा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या। आता पाय एकमेकाला चिकटवून घ्या, हनुवटी टेकलेलीच ठेवा आणि फक्त हात आणि पाय वरती घेऊन जा, पाय गुडघ्यात वाकून देऊ नका। 1, 2, 3, आणा खाली, परत एकदा श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या। अंतर कुंभकामध्ये पाय आणि हात वरती घेऊन जा। 1, 2, 3, आणा हात आणि पाय खाली, रिलॅक्स। आता आपल्याला मार्जनासन करायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून प्रथम वज्रासनामध्ये या। आता हाताचे पंजे गुडघ्याच्या रेषेत आणा, पाठ वरती उचलून घ्या, पाठ पूर्णपणे जमिनीला समांतर राहू देत, हाताचे पंजे आणि गुडघे हे जमिनीला काटकोनात असतील। आता श्वास घ्या, चिन अवे फ्रॉम द चेस्ट करा, बटक्स उचलत जा, पोट जमिनीच्या दिशेने दाबून घ्या, पाठीचा अंतर गोल होईल। आता श्वास सोडत सोडत चिन टू द चेस्ट करा, 1, कंबर खाली दाबून घ्या आणि खांद्यांकडून वर उचला, चिन टू द चेस्ट। आता परत 2, चिन अवे फ्रॉम द चेस्ट, पाठीचा अंतर गोल, वर बघा आणा परत, श्वास सोडत सोडत चिन टू द चेस्ट। चिन अवे फ्रॉम द चेस्ट, वर बघा कंबर वरती, चिन टू द चेस्ट। चार, वर बघा
चिन टू द चेस्ट, खांदे उचलून घ्या. 5 समोर या, रिलॅक्स, वज्रासनामध्ये रिलॅक्स करून घ्या. 4 या. आता शीर्षासन करायचं आहे, त्याच्यासाठी प्रथम इनशॉट करून घ्या. ही मॅट भिंतीला टेकवून ठेवावी. ब्लँकेटची घडी अशा पद्धतीने करून त्याचं टोक भिंतीच्या जवळ ठेवावं. आता असं गुडघ्यावर बसून आणि हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून अशी करंगळी आतल्या बाजूला घ्यायची आणि मग ब्लँकेटच्या टोकाशी असे हात घट्ट पकडून कोपरापासून हात टेकवून घ्या आणि मग ते बाहेरच्या बाजूला वळवून हात पूर्णपणे फिक्स करून घ्या. टाळू ब्लँकेटवर टेकवून हळूहळू पायांच्या बोटावर वजन देत हळूच पाय गुडघ्यात उचलायचे. पहिल्यांदा जंप करून भिंतीवर जाण्याचा प्रयत्न करायचा. एकदा काही जंप यायला लागली की मग हळूच पाय गुडघ्यात उचलायचे. प्रथम भिंतीवरती टेकवून घ्यायचे, कोपऱ्यांवरती वजन देऊन शरीर वरती उचलायचं, हातांवरती उचलून डोकं मोकळं करून घ्यायचं, डोकं पुढे मागे करून घ्यायचं, म्हणजे मानेवरती वजन न जाता हातांवरती जाईल. आणि मग डावा पाय भिंतीवरती टेकवून ठेवला, उजवा पाय खाली आणला, जेवढं पाऊल जमिनीच्या दिशेने आणता येईल तेवढं आणावं. परत एकदा उजवा पाऊल भिंतीवर टेकवा, डावा पाय खाली आणा, अशी हळूहळू प्रॅक्टिस झाल्यानंतर दोन्ही पावलं एकमेकाला चिकटवून ठेवा आणि हातांवरती शरीराचा तोल सांभाळत भिंतीचा आधार सोडून द्यावा. दोन्ही पावलं आणि शरीर मोकळं करून घ्यायचं. हनुवटी छातीच्या दिशेने आणा आणि बॅलन्स करायचा. पायाची बोटं वरच्या दिशेने ताणून घ्या. आता श्वास घ्या, पोट आतमध्ये खेचून घ्या, उदर श्वसन करा. पहिल्यांदी हे भिंतीजवळ करणं योग्य. कधी असं वाटलं की आपण पडतोय तर भिंतीचा आधार घेता येतो आणि एक एक पाऊल सोडून बघावं. प्रथम एक पाय सोडून बघायचा की पाय सरळ ठेवता येतो का, मग पहिला पाय टेकवायचा आणि दुसरा पाय सोडून बघायचा. मग हळूहळू ही प्रॅक्टिस केल्यानंतर दोन्ही पाय भिंतीपासून सोडवायचे आणि बॅलन्स करता येतो का बघायचं. एवढं आल्यानंतर आपल्याला कुठल्याही दिशेला शरीर वळवता येतं. शीर्षासनात असताना पाय पसरून घ्या, जवळ आणा. यामध्ये बद्ध कोनासन करा. परत पाय वर ताणून घ्या. एकदा का हळूहळू शीर्षासनात जाण्याची प्रॅक्टिस झाली की मग शीर्षासनातून बाहेर येण्यासाठी प्रथम
डावा पाय भिंतीवर टेकवायचा, उजवा पाय जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करायचा, त्याच वेळेस भिंतीवरचा डावा पाय पण जमिनीवर आणायचा. आता दोन्ही पाय परत भिंतीवर घेऊन जायचे आणि उजवा पाय टेकवायचा आणि डावा पाय जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करायचा. त्याच वेळेस उजवा पाय भिंतीवरून सोडून खाली आणायचा. याची प्रॅक्टिस झाली की मग दोन्ही पाय भिंतीपासून लांब आणायचे आणि दोन्ही पाय गुडघ्यात हळूहळू वाकवत गुडघे शरीराजवळ आणून अलगद खाली उतरण्याची प्रॅक्टिस करायची. हे झाल्यावर जरूर वाटल्यास तिथेच थोडीशी विश्रांती घ्यायची. आता आपल्याला शवासन करायचं आहे, त्यासाठी पाठीवर झोपा, दोन्ही पावलांमध्ये 8 ते 10 इंच अंतर ठेवा, पावलं जमिनीच्या दिशेने जाऊ देत, हात उतरणी ठेवा, खांद्याच्या रेषेत न ठेवता थोडे खाली आणा, पण रिलॅक्स ठेवा. हाताचे अंगठे आणि करंगळ्या जमिनीला टेकवून ठेवा, मानेखाली छोटासा सपोर्ट घ्या आणि मान रिलॅक्स करा. श्वास घ्या, श्वास सोडताना पूर्णपणे शरीर शिथिल करून घ्या. आत्तापर्यंत आपण जी आसनं केली त्याच्यामुळे शरीराच्या एक एक भागावर जो काही ताण पडला असेल तो पूर्णपणे या आसनामध्ये काढून टाकायला शिकायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडताना पावलं रिलॅक्स करा, परत एकदा श्वास घ्या, श्वास सोडताना गुडघे रिलॅक्स करा, श्वास घ्या, श्वास सोडताना मांड्या रिलॅक्स करा, ओठ किंचित विलग करा, जीभ तोंडामध्ये रिलॅक्स करा. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, कमरेतून सोडून द्या. दोन्ही पायांमधून पावलांपर्यंत श्वास सोडत जा. दोन्ही पाय पूर्णपणे रिलॅक्स करा. सर्व आसनांमध्ये आपल्या शरीरातल्या ज्या अशक्त पेशी होत्या त्यांना नवं चैतन्य मिळालेलं आहे, ते कायम टिकवून ठेवण्यासाठी म्हणून या शवासनाची जरुरी आहे. तेव्हा या सर्व आसनांच्या शृंखलेनंतर शवासन हे अतिशय महत्त्वाचं आसन आहे. शवासन करताना मन भरकटून देऊ नका, पूर्णपणे आपलं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवा. प्रत्येक श्वास सोडताना आपल्या शरीराचा प्रत्येक भाग शिथिल करत जा. श्वास घ्या, श्वास सोडताना खांदे रिलॅक्स करा. आता उजव्या हाताकडे लक्ष घेऊन जा. उजवा हात दंडापासून हाताच्या बोटांपर्यंत पूर्णपणे रिलॅक्स करा. हाताचा प्रत्येक भाग शिथिल करून घ्या. त्याचप्रमाणे डाव्या हाताकडे लक्ष घेऊन जा. डाव्या हातातून श्वास सोडा. दोन्ही पाय आणि हात पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत, शिथिल झालेले आहेत. जणू काही आपल्याला हात आणि पाय नाहीच आहेत, एवढा हलकेपणा
हातांमध्ये आणि पायांमध्ये येऊ देत. श्वास घ्या, छाती फुलवून जेवढा श्वास घेता येईल तेवढा श्वास घ्या. भरपूर वैश्विक शक्ती शरीरामध्ये खेळवा आणि श्वास सोडताना मानेपासून पाठीच्या प्रत्येक बणक्यातून श्वास सोडत सोडत जिथे श्वास सुटेल तिथेच थांबा. परत एकदा श्वास घ्या, मगाशी पाठीच्या कण्यापाशी जिथे थांबला होतात तिथून श्वास सोडत सोडत माकड हाडापर्यंत या. पाठीच्या कण्याचं हे सर्वात शेवटचं हाड आहे. पूर्णपणे पाठ रिलॅक्स करून घ्या. छाती रिलॅक्स करा. शरीराचा पुढचा भाग, छाती, पोट आणि खालचे सर्व अवयव शिथिल होऊ देत. आता संपूर्ण लक्ष आपल्या डोक्याकडे घेऊन जा. डोक्याच्या प्रत्येक भागातून श्वास सोडत डोक्यावरच्या मेंदूच्या सर्व नसा रिलॅक्स करा. शरीर आणि मन यांची चंचलता या आसनामध्ये पूर्णपणे शांत झाली की आपोआपच चैतन्य शक्तीचा स्रोत आपल्या शरीरामध्ये शिरायला लागतो, ज्यामधून आपल्याला नवं चैतन्य मिळतं. आणि म्हणूनच ही आसनं आपलं पुनर्जीवन करून देतात. एकदा का सर्व शरीर मन रिलॅक्स झालं की या समाधानी अवस्थेमध्ये आपल्याला एक संकल्प सोडायचा आहे. की मी दररोज योगासनांचा सराव करून मला स्वतःला सुदृढ ठेवीन आणि या संकल्पाची आपल्याला दररोज आठवण ठेवायची. हळूहळू आपल्याला आता शवासनातून बाहेर यायचं आहे. जागृतावस्था आणण्यासाठी म्हणून प्रथम ज्ञानेंद्रिय जागृत करा. बाहेरचे आवाज ऐका, आपल्या आजूबाजूचे आवाज ऐका. पायांच्या बोटांची हालचाल सुरू करा. हाताच्या बोटांची हालचाल सुरू करा. पाय गुडघ्यात वाकवून घ्या. हात पोटावर ठेवा. अतिशय अलगदपणे डाव्या कुशीवर वळून घ्या. उजव्या किंवा डाव्या कुशीवर कुठल्याही कुशीवर वळलात तरी हरकत नाही. नी एल्बो पोझिशन घ्या. कोपरं आणि गुडघे जवळ आणा. मातेच्या उदरामधील बालकाप्रमाणे ही उत्कृष्ट निरागस अवस्था आहे. थोडा वेळ असेच रहा. आता हळूहळू पाय आणि हात लांब करत पोटावर झोपा.
हात समोर ताणून हंतांचा नमस्कार करा. शरणागत मुद्रेमध्ये धरणी मातेला शरण जा. आता हळूहळू या आसनातून बाहेर या. भुजंगासन करा. गुडघे टेकवत शरीर मागे नेत शशांकासनात वर या. कपाळ टेकवा. कुठल्याही आसनामध्ये ज्या आसनात तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या आसनामध्ये बसा. पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासन. आता आपल्याला ओंकाराचा उच्चार करायचा आहे. त्यासाठी प्रथम दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. गुडघ्यांवरती हात टेकवा. पाठ सरळ करा. श्वास घ्या. आता आपल्याला तीन वेळा ओंकाराचा उच्चार करायचा आहे. आपल्याला शांती मंत्र म्हणायचा आहे म्हणून हाताचा नमस्कार करा. छातीच्या हाडावरती अंगठे टेकवा. पूर्णपणे दोन्ही हात जोडून घ्या. कोपरावरती खांदे मागे ढकला. शांती मंत्र म्हणायचा आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. आता हात एकमेकांना जोडून घ्या. चेहऱ्यावरून हात फिरवून घ्या. आसनांमधून मिळाली सर्व ऊर्जा हाताला लावून घ्या. पायाला लावा. आता आपल्याला फेशियल मुद्रा करायची आहे. त्यासाठी म्हणून दोन्ही बोटं इथं ठेवा. मधली बोटं इथं ठेवा. नाकाच्या खाली, ओठांच्या खाली आणि पूर्णपणे चेहरा कानाच्या दिशेने ताणून घ्या. कानाच्या दोन्ही बाजूच्या शिरा ताणा. आता आपल्या सिंह मुद्रा करायची आहे. त्यासाठी म्हणून दोन्ही हात इथे दाबून घ्या. एक दोन हा.